सोलापूर शहर काँग्रेस विडी आणि यंत्रमाग सेल कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर शहर विडी व यंत्रमाग सेलच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी यांची निवड करण्यात आली. जुना अक्कलकोट रोड गांधीनगर इथं या कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे, विजयश्री गायकवाड, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, उद्योजक अशोक जैन, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शिवा गायकवाड हे उपस्थित होते. या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले विचार मांडले. राजकारणाकडे समाजकार्य आहे ह्याच दृष्टिकोनाने बघत असतो. त्या देखील त्यांचा वारसा काँग्रेसचा आहे, त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, पण त्यांना समाजकार्याच्या माध्यमातून त्यांना नाव त्यांनी कमावलं. ज्या पद्धती त्या महिलांसाठी लढल्या आणि संघर्ष केला, आपला संघर्ष पण त्याचा आहे. आमच्या पण विधी कामगार म्हणला आहे आणि त्यांच्यामुळे आमचं जे पूर्व भाग आहे त्याच्यात प्रत्येक घरात जर चूल पेटत असेल तर ती विधी कामगार महिलांमुळे आज पेटते. यावेळी विजय दासरी, मनोहर दासरी, विमलाबाई दासरी, सुशीलाबाई दासरी, कमला दासरी, लक्ष्मी दासरी, ज्योती दासरी, सुजाता दासरी, प्रसाद मादास, कृष्णहरी कोमाकुल, पांडुरंग चेअरमन, व्यंकटेश नागुल, किशोर पद्मा, अजय आडम, रामप्रसाद दासरी, संतोष दासरी, संजय दासरी, विलास दहीहंडे, नरेश कंदीकटला, किसन पासकंटी, पुरुषोत्तम दासरी, दामोदर दासरी, सत्यव्वा बोल्ली, अशोक इरावत्ती, सुनीता पासकंटी आदींची उपस्थिती होती.